काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा पक्षाने मी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे आभार. सर्व बंद अशा प्रकारचा हात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांनी केलेला आहे. आणि या बंदला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद आहे. लोकांचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आज पेट्रोल डिझेल आणि ही महागाई आज मोठ्या प्रमाणामध्ये या देशात वाढलेली आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये एवढं मोठं कच्च्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा आज पूर्वी तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला आमचं सरकार होतं त्यावेळेला कच्च्या तेलाचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आम्ही डिझेल स्वस्त दरामध्ये लोकांना देत होतो. परंतु आज कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही महागाई आणि हे भाव या ठिकाणी वाढलेले आहेत आणि म्हणून या सरकारने केवळ सामान्य माणसाचं अडचण कसं म्हणजे निर्माण होईल किंवा त्याला कसं त्रास होईल, त्यांचे पैसे सरकारला कसं वेगळे वेगळे कर लावून जमा करून घेता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या सरकारचा आहे आणि म्हणून ही महागाई वाढलेली आहे. आणि निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी काय घोषणा दिलेली होती हे महागाईबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. या ज्या वेळेला आमच्या वेळेला फक्त कमी जास्त थोडं जरी भाव वाढला तरी यांनी किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आणि त्यावेळेला दिशाभूल केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि एवढा मोठा भाव वाढ झालेली असताना सुद्धा आज देशाचा पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री गप्प आहेत, काहीच बोलत नाहीत आणि म्हणून हे निषेध मोर्चा आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि याची दखल सरकारने घ्यावं, हे जर महागाई कमी करावं नाहीतर यांच्या खुर्च्या रिकाम्या कराव्यात अशा प्रकारची मागणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने. शेतकऱ्यांचे फार मोठे हाल आहेत. आज कर्जमाफीच्या बद्दल तुम्ही ऐकलात, आतापर्यंत अनेक शेतकऱ्याला अजून कर्जमाफी मिळत नाही. आज बऱ्याचशा अडचणी आज शेतकऱ्यांच्या समोर आहेत, त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी. आज बाजारपेठा बंद आहेत, मार्केट कमिट्या बंद आहेत, खरेदी बंद आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी जगावं कसं अशा प्रकारची परिस्थिती त्या शेतकऱ्याच्या समोर निर्माण झालेली आहे. आणि म्हणून समाजातला प्रत्येक घटक आज खूप मोठ्या अडचणीत आहे. अशा अडचणीच्या काळामध्ये सरकार कसलीच मदत करत नाही आणि म्हणून हे दिशाभूल करणारं खोटं बोलणारं सरकार यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतो. सगळं आघाडीवर त्यांनी जे जे निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं महागाईबद्दल या देशातल्या सगळ्या आजचे दिन अशा प्रकारच्या घोषणा देऊन 15 लाख रुपये तुमच्या याच्यात जमा करू, नोटबंदी करून GST लावून सुद्धा ही अर्थव्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ढासळलेला आहे. आज देशामध्ये अर्थव्यवस्था GDP किती कमी झालंय हेही तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सरकार चालवणं हे फार अवघड झालेलं आहे आणि देशामध्ये अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. आज एवढी वाईट अवस्था या देशामध्ये निर्माण झाली. सणासुदीचे दिवस आहे, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात सभा घेतला नाही आणि आज मी आपल्याला बळजबरी करून दुकानं बंद करायला लावली. यामध्ये बळजबरी करायची कुणाला कळली बळजबरी करायची कुणालाकडेच पडली नाही. लोक अगदी स्वतःहून या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी झाले, बंद केले, प्रतिसाद दिला. नुसतं व्यापारी वर्गच नाही, शेतकरी असतील, व्यापारी असतील, आमचे छोटे छोटे उद्योजक असतील, समाजातला प्रत्येक घटक या सगळ्या बंदमध्ये आज सहभागी झालेला. आज पेट्रोल व डिझेल दरवाढीविरुद्ध संपूर्ण भारतबंदची हाक काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आली होती, त्याला उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि उस्मानाबाद शहर पूर्ण बंद होऊन उस्मानाबाद शहराने 100% भारत बंदला आज सहकार्य केलेलं आहे आणि काँग्रेस पक्षामुळे डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमुळे अनेक वस्तूंचे जीवनावश्यक वस्तूंचे जसे फळ भाज्या किराणा सामान यांची दरवाढ झालेली आहे आणि दरवाढीमुळे जीवन जनजीवनामध्ये लोकांच्या आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम दैनंदिन जीवनाच्या सर्वसामान्य लोकांवर आणि सर्वांवरच त्याचा परिणाम होतो. त्यामुळे